चैप्टर नंबर 4 इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी एंड कॉमन मायक्रो ऑर्गॅनिझम्स हा काय आपला नेक्स्ट चैप्टर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचंय तर जे डिसीजेस आहे किंवा व्हेरियस डिसीजेस कॉज ड्यू टू मायक्रो ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू कुठले कुठले डिसीजेस कॉज होत आहेत त्याचा स्टडी आपल्याला या चॅप्टर मध्ये करायचा आहे. देन नेक्स्ट व्हॉट इज मीन बाय इपिडेमोलॉजी. इपिडेमोलॉजी मीन्स काय तर टू स्टडी डिस्ट्रीब्युशन अँड डिटर्मिनंट्स ऑफ द हेल्थ रिलेटेड स्टेटस ऑर इव्हेंट इन अ स्पेसिफाईड पॉप्युलेशन अँड द ऍप्लिकेशन ऑफ द स्टडी टू कंट्रोल ऑफ द हेल्थ प्रॉब्लेम. ज्या प्रॉब्लेममुळे किंवा ज्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे आपल्या हेल्थवरती अफेक्ट प्रोड्यूस होतो किंवा हेल्थ प्रॉब्लेम्स ऑकर होत आहेत ते कंट्रोल करण्यासाठी जो स्टडी किंवा जे डिस्ट्रीब्युशन ऑर डिटर्मिनेशन केलेलं आहे त्याला काय म्हटलं जातं, इपिडेमोलॉजी असं म्हटलं जातं. इपिडेमोलॉजीची डेफिनेशन काय आहे, इपिडेमोलॉजी इज द स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड डिटर्मिनंट ऑफ द हेल्थ रिलेटेड स्टेटस. जे एपिडेमियोलॉजी आहे त्याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो, जे हेल्थ स्टेटस आहे किंवा हेल्थ रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनचा स्टडी केला जातो आणि बाय पॉप्युलेशन थ्रू, मीन्स त्या एरियाचं पॉप्युलेशन किती आहे, तिथं कुठल्या कुठल्या सोयी सुविधा उपलब्ध आहे ह्याच्या थ्रू काय केलं जातं, हेल्थ स्टेटस किंवा हेल्थवरती कुठल्या प्रॉब्लेम्स आहे किंवा कुठल्या वेन हेल्थवरती ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील किंवा अदर जे कंटेंट आहेत ते अफेक्ट करतायत त्याचा त्याचा स्टडी केला जातो आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी त्याच्यावरती जे ऍप्लिकेशन्स आहेत, मीन्स जर समजा एखादा इन्सेक्ट्स आहे, इन्सेक्ट जर आपल्या हेल्थवरती अफेक्ट करत असेल तर तिथं काय केलं जातं, इन्सेक्ट पासून अवॉइड करण्यासाठी तिथे इन्सेक्टिसाइड्स काय केले जातात, डिस्ट्रीब्यूट केले जातात किंवा वेगवेगळे मेडिसिन्स आहेत ते काय केले जातात, डिस्ट्रीब्यूट केले जातात. ओके, इट हॅज अ फॉलोइंग फीचर्स. इपिडेमोलॉजीचे कुठले कुठले फॉलोइंग फीचर्स आहेत, मीन्स इपिडेमोलॉजीमुळं काय काय होतंय, तर इपिडेमोलॉजीमुळं काय होतंय, जे सिक पीपल्स आहेत मीन्स ज्या पर्सनमध्ये जे पर्सन आजारी आहेत, इल आहेत, सिक आहेत, त्या पर्सनचा स्टडी केला जातो. मीन्स त्यांना तो सिकनेस कुठल्या हेल्थ प्रॉब्लेममुळे किंवा कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे ऑकर झालेला आहे त्याचा स्टडी केला जातो. त्याच्यानंतर स्टडी ऑफ हेल्दी पीपल्स, मीन्स त्या एरियामध्ये त्या पॉप्युलेशनमध्ये किंवा त्या एरियामध्ये प्रिमायसेसमध्ये किती क्वांटिटीमध्ये हेल्दी पीपल्स प्रेझेंट आहेत त्याचा स्टडी केला जातो. देन दे डिटरमाइन द क्रुशियल डिफरन्स बिटवीन दोज हू गेट द डिसीज अँड दोज हू आर स्प्रेड. आणि त्या एरियामध्ये किती क्वांटिटीमध्ये किंवा किती लेवलमध्ये तो डिसीज कॉज झालेला आहे पर्सनला आणि तो इन्फेक्टेड किंवा किती क्वांटिटीमध्ये स्प्रेड झालेला आहे आणि कॉज झालेला आहे, मीन्स जे ज्या पर्सनला तो डिसीज कॉज झालेला आहे त्या पर्सन थ्रू दुसऱ्या पर्सनला किती क्वांटिटीमध्ये किंवा किती प्रमाणात तो डिसीज कॉज झालेला आहे याचा स्टडी काय केला जातो, इपिडेमियोलॉजी मध्ये केला जातो. समजली आहे का कन्सेप्ट? यस मॅम. इपिडेमियोलॉजी काय तर स्टडी ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड डिटर्मिनंट्स हेल्थ रिलेटेड स्टेटस, हेल्थ स्टेटस जो आहे ते स्टडी केला जातो आणि त्याच्यात जे पॉप्युलेशन आहे किंवा ते हेल्थ स्टेटस कंट्रोल करण्यासाठी किंवा ते हेल्थ प्रॉब्लेम जे आहेत ते कंट्रोल करण्यासाठी स्पेसिफिक काय केले जातात, तिथं स्टेटस किंवा ऍप्लिकेशन तिथं अप्लाय केले जातात त्याला काय म्हटलं जातं, एपिडेमियोलॉजी म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या थिंगचा स्टडी केला जातो तर स्टडी ऑफ सिक पीपल, सिक पीपलचा स्टडी केला जातो. त्याच्यानंतर त्या एरियातले जे हेल्दी पीपल्स आहेत त्यांचा स्टडी केला जातो. त्याच्यानंतर डिसीज आणि जे कुठले कुठले डिसीज कॉज झालेले आहेत त्या एरियातल्या पीपल्सला आणि कुठल्या कुठल्या कुठले कुठले डिसीज स्प्रेड झाले आहेत आणि कॉज झाले त्याचा स्टडी केला जातो. देन स्टडी ऑफ ए एक्सपोज पीपल आणि किती क्वांटिटीमध्ये ते पीपल्स क्युअर झालेले आहेत किंवा एक्सपोज झालेले आहेत त्याचा स्टडी केला जातो किंवा किती क्वांटिटीमध्ये त्या एरियातले पीपल्स त्या एरियातले पीपल्स जे आहेत त्यांना
त्या डिसीज कॉज झालेला आहे याचा स्टडी केला जातो. देन डिटरमाइन द क्रुशियल इफेक्ट ऑफ द एक्सपोजर, आणि त्या डिसीजमुळे त्या पर्सनच्या हेल्थवरती कुठला क्रुशियल, कुठला डिफिकल्ट किंवा कुठला हेल्थ प्रॉब्लेम ऑकर झालेला आहे त्याचा स्टडी पण त्या इपिडेमिओलॉजी मध्ये केला जातो. देन ऍप्लिकेशन, कुठले कुठले ऍप्लिकेशन तिथे फॉलो केले जातात टू अवॉइड द डिसीज ऑर टू कंट्रोल द डिसीज. तर इन दॅट फर्स्ट वन इज अ टू स्टडी द इटिओलॉजी ऑफ डिसीज, डिसऑर्डर अँड डिसॅबिलिटीज. म्हणजे एखाद्या पर्सनला तो डिसीज कॉज झालेला आहे, तो डिसीज कुठल्या इटिओलॉजी मीन्स कुठल्या कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझम मुळे किंवा कुठल्या फॅक्टर मुळे तो डिसीज कॉज झालेला आहे, तो डिसऑर्डर कॉज झालेला आहे त्याचा स्टडी केला जातो. देन त्याच्यातले जो प्रायमरी एजंट्स आहे मीन्स मॉस्किटो मुळे काय होतंय, तर कुठला डिसीज कॉज होतोय मॉस्किटो मुळे, मलेरिया. तो डिसीज कुठल्या मॉस्किटो मुळे किंवा कुठल्या प्रायमरी एजंट मुळे कॉज झालेला आहे त्याचा स्टडी केला जातो किंवा ते डिटरमाइन केलं जातं. देन डिटरमाइन पॉझिटिव्ह फॅक्टर, त्याच्यातला तो डिसीज कॉज झाल्यामुळे किंवा कुठल्या फॅक्टरमुळे तो डिसीज कॉज झालेला आहे त्याचा स्टडी केला जातो. देन आयडेंटिफाय द जिओग्राफिक फॅक्टर, त्याच्यातला जो जिओग्राफिक फॅक्टर आहे किंवा तो डिसीज कशा वेन स्प्रेड होतोय त्याचा तो जिओग्राफिक फॅक्टरचा काय केलं जातं, आयडेंटिफिकेशन केलं जातं. देन कंट्रोल ऑर प्रिव्हेंट द मेजर ऑफ रिस्क ग्रुप, आणि त्या डिसीज कॉज झाल्यामुळे किंवा तो प्रायमरी एजंट असेल, पॉझिटिव्ह फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे तो जो डिसीज कॉज होतोय त्याच्या थ्रू कुठला रिस्क ग्रुप ऑब्टेन होतोय किंवा कुठला रिस्क ग्रुप त्या ह्युमन हेल्थमध्ये कंटिन्यू होतोय त्याचा स्टडी काय केला जातो, किंवा त्याचा कंट्रोलचा स्टडी जो आहे तो काय केला जातो, ऍप्लिकेशन मध्ये केला जातो किंवा त्याचा ऍप्लिकेशन केलं जातं कंट्रोल करण्याचं. देन नेक्स्ट डेफिनेशन अंडर दिस चॅप्टर, कुठल्या कुठल्या डेफिनेशन आहेत. एंडेमिक, एंडेमिक मीन्स काय, तर द अमाऊंट ऑफ अ पर्टिक्युलर डिसीज दॅट इज प्रेझेंट इन द कम्युनिटी इज रेफर्ड टू ॲज अ एंडेमिक लेवल ऑफ डिसीज. एंडेमिक लेवल ऑफ डिसीज मीन्स एंडेमिक डिसीज मीन्स काय, तर त्या एरियामध्ये किंवा त्या कम्युनिटीमध्ये किती क्वांटिटीमध्ये किंवा किती पर्सेंटेजमध्ये डिसीज प्रेझेंट आहेत त्याला काय म्हटलं जातं, एंडेमिक लेवल असं म्हटलं जातं. देन पॅन्डेमिक लेवल, पॅन्डेमिक लेवल मीन्स काय, इट इज अ रेफर टू एंडेमिक दॅट हॅज स्प्रेड ओव्हर सेव्हरल कंट्रीज, युजली अफेक्ट लार्ज नंबर ऑफ पीपल. फॉर एक्झाम्पल जे कोविडची सिच्युएशन आहे ती कोविडची सिच्युएशन काय म्हणजे काय, तर पॅन्डेमिक कंडिशन आहे. मीन्स पॅन्डेमिक कंडिशन म्हणजे काय आहे, तर जे कोविड व्हायरस आहे किंवा तो जो डिसीज आहे त्या डिसीजचं काय होतंय, ओव्हर कंट्रीमध्ये मीन्स होल कंट्रीमध्ये काय होतंय, लार्ज नंबर ऑफ पीपलला अफेक्ट करते किंवा तो जो व्हायरस आहे तो पीपलला, लार्ज नंबर ऑफ पीपलला काय करतंय, अफेक्ट करते. आणि त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, पॅन्डेमिक कंडिशन. मीन्स कोविड सिच्युएशन मध्ये काय झालेलं आहे, तर मोस्टली पर्सन जे आहेत त्यांना काय झालेलं आहे, तर कोविडचं इन्फेक्शन प्रोड्यूस झालेलं आहे. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, पॅन्डेमिक कंडिशन. मीन्स लार्ज नंबर पीपल काय होतात त्याच्यात, त्या डिसीज थ्रू अफेक्ट होतात. आणि एंडेमिक कंडिशन मीन्स काय, तर तो जो डिसीज आहे त्या तो डिसीज त्या कम्युनिटी मध्ये किंवा त्या प्रिमायसेस मध्ये त्या एरियामध्ये स्पेसिफिक लेवलला किंवा शॉर्टली काय होतोय तिथं फॉर्म होतोय किंवा प्रेझेंट असतो त्याला काय म्हटलं जातं, एंडेमिक लेवल. देन मोड ऑफ ट्रान्समिशन, तो जो डिसीज आहे तो किंवा तो डिसऑर्डर आहे तो त्याचं ट्रान्समिशन कुठल्या वेन होते, तर कॉन्टॅक्ट, ड्रॉपलेट, एअरबॉर्न, फेक्टर बॉर्न आर द फोर ट्रान्समिटेड इन्फेक्शन. मीन्स ते जे डिसीज आहेत किंवा डिसऑर्डर्स आहेत ते डिसीज ऑर डिसऑर्डर कशा थ्रू ट्रान्समिट होतात, तर पर्सन टू पर्सनचा जो कॉन्टॅक्ट आहे त्या कॉन्टॅक्टमुळं. त्याच्यानंतर जे ड्रॉपलेट्स आहेत, मीन्स आपण ज्यावेळी स्नीजिंग करतोय किंवा आपल्याला जे सर्दी किंवा खोकला येतोय त्याच्या थ्रू जे ड्रॉपलेट आपल्या बॉडी थ्रू
एंटर होता है त्याच्या थ्रू पण काय होतंय तर तो डिसीज कॉज होतोय. त्याच्यानंतर एअरबॉर्न, एअरबॉर्न जे वेक्टर्स आहेत किंवा जे इन्सेक्ट्स आहेत त्याच्या थ्रू काही डिसीजेस कॉज होत आहेत. त्याच्यानंतर वेक्टर बॉर्न इन्सेक्ट आहेत त्याच्या थ्रू पण काय होत आहेत ते डिसीज ट्रान्समिट होत आहेत. हे काय फोर मेन टाइप्स आहेत किंवा मोड्स आहेत तो डिसीज किंवा डिसऑर्डर कॉज होणारे. देन नेक्स्ट आहे क्वारंटाईन. क्वारंटाईन मीन्स काय तर इट इज अ मूवमेंट ऑफ अ पीपल ॲनिमल अँड गुड्स विच इंटेंडेड टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ द डिसीज ऑर पेस्ट. मीन्स क्वारंटाईन ही कन्सेप्ट तुम्ही कोविडच्या सिच्युएशन मध्ये ऑब्झर्व केली असेल. मीन्स एखाद्या पर्सनला जर समजा तो डिसीज कॉज झालेला असेल तर त्यावेळी त्याला काय केलं जातं, क्वारंटाईन केलं जातं. मीन्स त्याची जी मुवमेंट आहे त्या पर्सनची ती काय केली जाते, स्टॉप केली जाते किंवा प्रिव्हेंट त्याला एका ठिकाणी काय केलं जातं, स्टेबल केलं जातं फॉर तो डिसीज स्प्रेड होण्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी. ओके, समजतंय सगळ्यांना? येस मॅम, येस मॅम. देन नेक्स्ट कन्सेप्ट आहे आयसोलेशन. आयसोलेशन मीन्स काय तर इट इज अ स्टे अवे फ्रॉम द पेशंट ऍट स्पेसिफिक डिस्टन्स टू अवॉइड स्प्रेड ऑफ अ इन्फेक्शन. आयसोलेशन मीन्स काय, क्वारंटाईन मध्ये काय केलं जातं, त्या पर्सनची जी मुवमेंट आहे किंवा त्या अॅनिमलची जी मुवमेंट आहे ती काय केली जाते, प्रिव्हेंट केली जाते. कशासाठी तर तो डिसीज आहे किंवा तो ते जे पेस्ट आहे ते स्प्रेड होण्यापासून. ओके, देन आयसोलेशन मीन्स काय, इट इज अ स्टे अवे फ्रॉम पेशंट ऍट स्पेसिफिक डिस्टन्स टू अवॉइड स्प्रेड ऑफ इन्फेक्शन. एखादा पर्सन आहे, एखाद्या पर्सनला जर स्नीजिंग होत असेल किंवा कफ असेल तर त्या कंडिशनला काय केलं जातं, त्या पर्सन मध्ये किंवा ते जे दोन पर्सन आहे ते तो पर्सन आहे त्याच्यापासून काय केलं जातं, डिस्टन्स मेंटेन केला जातो, स्पेसिफिक डिस्टन्स मेंटेन केला जातो. कशासाठी तर त्याचं जे इन्फेक्शन आहे, कफचं इन्फेक्शन असेल किंवा जे अदर इन्फेक्शन आहे ते इन्फेक्शन स्प्रेड होण्यापासून अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं, त्या पर्सन पासून आपण त्या पेशंट पासून काय केलं जातं, डिस्टन्स, स्पेसिफिक डिस्टन्स काय केलं जातं, मेंटेन केलं जातं. देन इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड मीन्स काय तर इट इज अ टाइम एलॅप्स बिटवीन एक्सपोजर टू द पॅथोजन ऑर्गॅनिझम अँड व्हेन सिम्पटम्स अँड साइन्स आर फर्स्ट अपरंट टू द पेशंट. इन्क्युबेशन पिरियड मीन्स काय तर पॅथोजन ऑकर होण्यापासूनचा जो टाइम आणि त्याच्या थ्रू जे सिम्पटम्स ऑकर होत आहेत त्याच्यातलं साइन्स आणि सिम्पटम्स मधला जो टाइम आहे पेशंट मध्ये, मीन्स तो पॅथोजन त्या पर्सन वरती अफेक्ट केलेला आहे आणि ते साइन्स आणि सिम्पटम्स ऑकर होण्यामधला जो पिरियड आहे त्याला काय म्हटलं जातं, इन्क्युबेशन पिरियड असं म्हटलं जातं. इन्क्युबेशन पिरियड मीन्स काय तर इट इज अ टाइम एलॅप्स बिटवीन एक्सपोजर टू अ पॅथोजन ऑर्गॅनिझम अँड सिम्पटम्स अँड साइन्स आर फर्स्ट अपेरंट टू द पेशंट. मीन्स जो पॅथोजन असेल किंवा ते जो ऑर्गॅनिझम आहे तो ऑर्गॅनिझम एक्सपोजर झाल्यापासून ते साइन्स आणि सिम्पटम्स त्या पर्सन मध्ये ऑकर होईपर्यंतचा जो पिरियड आहे त्याला काय म्हटलं जातं, इनक्युबेशन पिरियड असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट आहे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मीन्स काय तर फाइंड टू ऑल कॉन्टॅक्ट ऑफ अ कन्फर्म केस ऑफ अ इन्फेक्शियस डिसीजेस. तो जो कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आहे त्याला काय मीन्स काय तर ज्या पर्सन म्हणजे ज्या पर्सनला इन्फेक्शियस डिसीज कॉज झाला आहे त्या कंडिशनला काय केलं जातं, तर त्याचा जो कॉन्टॅक्ट आहे तो काय केला जातो, कंट्रोल केला जातो किंवा अवॉइड केला जातो. देन आउटब्रेक. आउटब्रेक मीन्स काय तर सडन इन्क्रीज द अकरन्स ऑफ अ डिसीज व्हेन केसेस आर इन एक्सेस ऑफ अ नॉर्मल एक्सपेक्टन्सी फॉर द लोकेशन अँड सीझन्स. मीन्स काय तर तो जो डिसीज आहे तो डिसीज कॉज होण्यापासून किंवा त्या एरियामध्ये तो डिसीज कॉज होण्यापासून जे प्रिव्हेंशन किंवा जे प्रिकॉशन्स इन्क्रीज केले जातात त्याला काय म्हटलं जातं, आउटब्रेक असं म्हटलं जातं. समजला इथपर्यंतचा पार्ट सगळ्यांना? नेक्स्ट आहे इपिडेमोलॉजी ऑफ ए कम्युनिकेबल डिसीज. त्याच्यामध्ये काय, इपिडेमोलॉजी ऑफ कम्युनिकेबल डिसीज मीन्स काय, इट इज डिफाईन्ड ऍज अ कंडिशन दॅट स्टडी द डिसीज ऑर व्हेरियस फॅक्टर इन्फ्लुएन्सेस इन अ डिस्ट्रीब्युशन. इपिडेमोलॉजी ऑफ कम्युनिकेबल डिसीज मीन्स काय, एक्झाम्पल ऑफ कम्युनिकेबल डिसीज
What is the example of communicable disease? काय कम्युनिकेबल डिसीज चे एक्झाम्पल कफ एच आय व्ही टीबी मलेरिया जे कम्युनिकेबल डिसीज आहेत कम्युनिकेबल डिसीजची एपिडेमोलॉजी मीन्स त्याचा तो कशा प्रकारे ट्रान्समिट होतोय किंवा तो कसा ऑकर होतोय त्याची एपिडेमिओलॉजी मीन्स काय ते कसं डिफाईन केलं आहे तर इट इज डिफाईन्ड ऍज कंडिशन दॅट द स्टडी ऑफ ए डिसीज ऑर व्हायरस फॅक्टर इन्फ्लुएन्सेस इन अ डिस्ट्रीब्युशन म्हणजे एखादा डिसीज आहे तो डिसीज कॉज होण्यासाठी कुठला व्हायरस तो इन्फ्लुएन्स करतोय तो डिसीज किंवा कुठल्या व्हायरस तो डिसीज कॉज होतोय त्या कंडिशनला काय म्हटलं जातं तर एपिडेमिओलॉजी ऑफ ए कम्युनिकेबल डिसीज. Then next I have principle is applied for communicable disease is used in a general medicine and public health. Je communicable disease hai te communicable disease cause communicable disease je hai te kasha through apply hotat kiwa kasha through cure kele jatat tar je general medicines hai kiwa tya tya area tle public chi health maintain karun to jo disease hai to kay kela jato कंट्रोल केला जातो. देन एपिडेमोलॉजी व्ह्यूज एंटर पॉप्युलेशन जी एपिडेमोलॉजी आहे ते पॉप्युलेशन थ्रू काय केले जाते किंवा तो जो डिसीज आहे तो पॉप्युलेशन थ्रू काय केला काय होतोय त्या एरियामध्ये किंवा त्या पर्सनमध्ये ऑकर होतोय मीन्स एखाद्या एरियाचं पॉप्युलेशन लार्ज नंबर ऑफ असेल तर त्या कंडिशनला काय होतंय तर एखादा जो डिसीज आहे कम्युनिकेबल डिसीज मीन्स काय तर एखाद्या पर्सनच्या कॉन्टॅक्ट थ्रू काय होतं तो डिसीज कॉज होतोय मीन्स त्या एरियाचं पॉप्युलेशन जर हाय लेवलला असेल किंवा जास्त असेल तर काय होतंय इनडायरेक्टली किंवा ते जो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा ते जे फॅक्टर्स आहेत ते त्या एरियामध्ये पॉप्युलेशनमध्ये काय होत आहेत एंटर होत आहेत. देन एपिडेमोलॉजी स्टडी प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन अकॉर्डन्स and distribution of disease and the collect data which is useful in a initiating control. And epidemiology madhe kay kela jata to jo disease cause hotoy tachi information collect karun tacha study kela jato ani to disease kutlya virus mule kutlya factor mule cause hotoy tacha study kela jato ani to disease control karnyasathi ha data kay aahe tar युजफुल आहे आणि त्यासाठी तो डिसीज कंट्रोल करण्यासाठी हा जो डाटा आहे किंवा ही जी इन्फॉर्मेशन आहे ती काय केली जाते कलेक्ट केली जाते. देन मेजर युजेस ऑफ एपिडेमिओलॉजी आर कुठले कुठले युजेस आहेत एपिडेमिओलॉजीचे इन दॅट टू अनालाइज द रोल ऑफ अन एजंट होस्ट अँड एन्व्हायरमेंट इन अ डेव्हलपिंग हिस्ट्री ऑफ डिसीज म्हणजे त्या एरिया सॉरी तो जो डिसीज आहे तो डिसीज कुठल्या एजंटमुळं कुठल्या होस्टमुळं किंवा कुठल्या एन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळं कॉज होतोय किंवा डेव्हलप होतोय त्याची हिस्ट्रीचा काय केलं जातं अनालिसिस केलं जातं किंवा स्टडी केलं जातं. देन नेक्स्ट आहे टू अनालाइज द अकरन्स ऑफ ए डिसीज अकॉर्डिंग टू कॅरेक्टरिस्टिक ऑफ ए सच एज सेक्स रेस ऑक्युपेशन अँड हेरिडिटरी मीन्स एखादा डिसीज आहे तो एज थ्रू किंवा सेक्स थ्रू किंवा ऑक्युपेशन थ्रू किंवा हेरिडेटरी कॅरेक्टर थ्रू काय होतंय कॉज होतंय मग त्याचा स्टडी केला जातो किंवा त्याचं अनालिसिस केलं जातं. हेरिडेटरी कॅरेक्टर थ्रू किंवा हेरिडेटरी फॅक्टर थ्रू कुठला डिसीज कॉज होतोय मीन्स हेरिडेटरी मीन्स काय तर जेनेटिक फॅक्टर त्याच्या थ्रू कुठला डिसीज कॉज होतोय तर डायबेटीज लाईक डायबेटीज ओबेसिटी लाईक जे डिसीजेस आहेत ते काय होतात कॉज होतात. देन ऑक्युपेशन थ्रू कुठला डिसीज कॉज होतोय रेस थ्रू कुठला डिसीज कॉज होतोय हे जे फॅक्टर्स आहेत किंवा हे जे कॅरेक्टर्स आहेत ह्याचा अनालिसिस केलं जातं ह्या फॅक्टर थ्रू किंवा ह्या कॅरेक्टरिस्टिक थ्रू कुठला डिसीज त्या पर्सन मध्ये कॉज होतोय त्याचा स्टडी केला जातो. देन नेक्स्ट आहे टू स्टडी द प्रॉब्लेम ऑफ युअर हेल्थ अँड डिसीज बाय अनालिसिस इन्सिडन्स मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी जे हेल्थ प्रॉब्लेम आहेत किंवा एखाद्या पर्सन मध्ये डिसीज कॉज होत आहेत ते डिसीज कुठल्या इन्सिडेंटमुळे कॉज होत आहेत त्याच्यात मॉर्टॅलिटीचं अँड मॉर्बिडिटीचं पर्सेंटेज किती आहे किंवा मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी होण्याचे चान्सेस किती आहेत तो डिसीज कॉज झाल्यामुळं त्याचा स्टडी केला जातो. देन नेक्स्ट आहे इस्टिमेशन पर्सन रिस्क बाय डेव्हलपिंग डिसीज
एस्टिमेशन रिस्क बिटवीन डेव्हलपिंग डिसीज, म्हणजे जे डिसीज आहेत ते डिसीज डेव्हलप होण्यासाठी किंवा ते डिसीज कशामुळे डेव्हलप होत आहेत त्या पर्सन मध्ये ते काय केलं जातं, एस्टिमेट केलं जातं किंवा फाइंड आउट केलं जातं. देन ते जे डिसीजेस आहेत ते कुठल्या कुठल्या फॅक्टरमुळे कॉज होत आहेत त्या पर्सन मध्ये. दॅट फर्स्ट वन इज अ पॉझिटिव्ह फॅक्टर, पॉझिटिव्ह एजंट. पॉझिटिव्ह एजंट मध्ये काय होतं तर तो डिसीज कॉज होतोय फिजिकल, केमिकल किंवा बायोलॉजिकल फॅक्टर जे आहेत. फिजिकल फॅक्टर कुठले आहेत तर एक्सरे, गॅमा रेज हे जे फॅक्टर्स आहेत त्याच्या थ्रू काय होतोय तो डिसीज कॉज होते. देन केमिकल फॅक्टर, केमिकल फॅक्टर थ्रू मीन्स कुठले जे कार्बन मोनॉक्साईड्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत त्याच्यामुळे तो डिसीज काय होतोय त्या पर्सन मध्ये कॉज होते. देन बायोलॉजिकल फॅक्टर, बायोलॉजिकल फॅक्टर मीन्स कुठले तर जे वर्म्स आहेत, प्रोटोझोआ आहेत, फंगस आहेत, व्हायरस आहेत, बॅक्टेरिया आहेत त्याच्या थ्रू त्या पर्सन मध्ये डिसीज कॉज होतो. हे काय तर पॉझिटिव्ह एजंट फॅक्टर आहेत. मीन्स एखादा डिसीज कुठल्या फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर थ्रू त्या पर्सन मध्ये कॉज होतोय त्याला काय म्हटलं जातं, पॉझिटिव्ह एजंट फॅक्टर म्हटलं जातं किंवा पॉझिटिव्ह एजंट म्हटलं जातं. मीन्स फिजिकल एजंट किंवा फिजिकल फॅक्टर जो आहे त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत एक्सरे, गॅमा रेज. त्याच्यानंतर केमिकल फॅक्टर जो आहे, केमिकल फॅक्टरचं एक्झाम्पल आहे कार्बन मोनॉक्साईड अँड पेस्टिसाइड्स. बायोलॉजिकल फॅक्टरचे एक्झाम्पल्स आहे वर्म, प्रोटोझोआ, फंगस, बॅक्टेरिया अँड व्हायरस. देन होस्ट फॅक्टर, होस्ट फॅक्टर मीन्स काय, द बॉडी हॅज अ व्हरायटी ऑफ अ डिफेन्स मेकॅनिझम. जे होस्ट फॅक्टर आहे, होस्ट फॅक्टर मध्ये काय तर आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस डिफेन्स मेकॅनिझम्स आहेत. मीन्स काय तर एखादा डिसीज कॉज होण्यासाठी किंवा एखादा व्हायरस आहे किंवा एखादा बॅक्टेरिया आहे त्याचं जे अटॅक होतोय आपल्या बॉडीवर त्याचा डिफेन्स करण्याची कॅपॅसिटी जी आहे ती आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रमाणात आहे. किंवा इम्युनिटी फॅक्टर जो आहे, इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी पॉवर जी आहे ती काय तर हाय लेवलला किंवा व्हरायटी ऑफ इम्युनिटी पॉवर काय तिथं प्रेझेंट आहे. द प्रायमरी डिफेन्स इन्क्लूड स्किन, हेअर अँड नेल्स. म्हणजे एखादा डिसीज आहे किंवा एखादं इन्फेक्शन आहे ते डिफेन्स करण्यासाठी कुठले प्रायमरी डिफेन्स आहेत किंवा प्रायमरी डिफेन्स इन्क्लूड करतात तर त्याचं स्किन. एखादं समजा सन रेज आहे, सन रेज चं डायरेक्टली आपल्या बॉडीवरती एक्सपोजर होण्यापासून कोण स्किन कव्हर करते. देन हेअर्स कव्हर करतायत, नेल्स कव्हर करतायत एखादं मेकॅनिझम थ्रू किंवा त्या डिफेन्स मेकॅनिझम थ्रू. देन द बॉडी पजेस फिजिओलॉजिकल डिफेन्स मेकॅनिझम लाईक कफ, रिफ्लक्स, हीट, रेग्युलेटरी मेकॅनिझम. तो जो बॉडीमध्ये कुठले कुठले फिजिओलॉजिकल मेकॅनिझम्स आहेत तर कफ रिफ्लक्स आहे, हीट रेग्युलेटरी मेकॅनिझम आहे, हीट मेकॅनिझम आहे किंवा रेग्युलेटरी मेकॅनिझम आहे. एखादा जर समजा फॉरिजन पार्टिकल आपल्या बॉडीमध्ये एंटर होत असतील किंवा एंटर झाल्याच्या नंतर त्याचं कन्वर्जन किंवा ते आपल्या बॉडी थ्रू आउट करण्यासाठी कुठले मेकॅनिझम यूज केले जातात तर जे कफिंग थ्रू फॉरिजन मटेरियल जे आहेत ते आपल्या बॉडी थ्रू आउट केले जातात किंवा एक्सपोज केले जातात. देन हीट किंवा जे रेग्युलेटरी मेकॅनिझम्स आहेत त्याच्या थ्रू आपल्या बॉडी थ्रू ते फॉरिन पार्टिकल्स जे आहेत ते आउट केले जातात. देन नेक्स्ट आहे द बॉडी डेव्हलप इम्युनिटी अगेन्स्ट द इन्फेक्टिव्ह ऑर्गॅनिझम्स. बॉडी जी आहे ती कशा थ्रू किंवा कसं आपलं इन्फेक्शन आहे ते किंवा आपल्या बॉडीवरती जे इन्फेक्शन कॉज होते किंवा एखादा ऑर्गॅनिझम अटॅक करतोय ते कशा थ्रू डेव्हलप करतात तर इम्युनिटी पॉवर थ्रू काय करते ते डेव्हलप करते. दीज फॅक्टर इन्फ्लुएन्सेस जनरल फॅक्टर लाईक एज, सेक्स मे इन्फ्लुएन्स द डिसीज. आणि ह्या फॅक्टर मध्ये कुठले कुठले फॅक्टर्स इन्फ्लुएन्स केलेले आहेत तर एज असेल, सेक्स असेल हे जे फॅक्टर्स आहेत ते काय केलेले आहेत, इन्फ्लुएन्स केलेले आहेत. देन हेरिडेटरी अँड अदर बॉडी फॅक्टर कॉन्ट्रीब्यूट द फॅक्टर टुवर्ड्स द होस्ट रिस्पॉन्स. आणि जे हेरिडेटरी फॅक्टर्स आहेत ते काय करतायत तर बॉडीमध्ये मोस्टली होस्ट रिस्पॉन्स कलेक्ट करतात किंवा कॉन्ट्रीब्युट करतात. देन नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर थ्रू कशा वेन तो डिसीज कॉज होतोय तर द एन्व्हायरमेंट मे बी फेवरेबल आयदर टू होस्ट ऑर टू द इन्फेक्टिव्ह एजंट. जो एन्व्हायरमेंट आहे तो एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट थ्रू पण काय होतं एखादा होस्ट फॅक्टर आपल्या बॉडीवरती किंवा जे इन्फेक्शियस एजंट आहे
मीन्स जे एन्व्हायरमेंट मध्ये बॅक्टेरिया व्हायरसेस प्रेझेंट आहेत ते आपल्या बॉडीवरती फेवरेबल कंडिशन, म्हणजे एन्व्हायरमेंट ही एखाद्या इन्फेक्टिव्ह एजंटची फेवरेबल कंडिशन आहे. मीन्स एन्व्हायरमेंट मध्ये ते बॅक्टेरिया जे आहेत किंवा इन्फेक्शियस एजंट आहेत ते प्रेझेंट असतात आणि ते काय करतात आपल्या बॉडीवरती अटॅक करतात. द स्टॅटिक वॉटर रिझर्वायर विथ अ वॉर्म मलेरिया, आणि वॉटर मध्ये कुठलं इन्फेक्शियस एजंट प्रेझेंट आहे तर मलेरियाचे जे एजंट आहेत किंवा जे मॉस्किटो आहेत ते कुठं जे एन्व्हायरमेंट मध्ये वॉटर जे प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये मलेरियाचे एजंट काय असतात प्रेझेंट असतात. देन मलेरिया हॅव्हिंग मोर कॉमन सराउंडिंग ऑफ ए पुअर सॅनिटेशन फॅसिलिटीज. जे मलेरियाचे मलेरिया कशामुळे कॉज होते तर किंवा मलेरियाचे जे एजंट आहेत ते कुठं स्टोअर होतात किंवा कशामध्ये मोस्टली सराउंडिंग असतात तर जे पुअर सॅनिटेशन फॅसिलिटी किंवा जे वेस्ट वॉटर आहे त्याच्यामध्ये मलेरियाचे एजंट प्रेझेंट असतात. देन सीवेज डिस्पोजल, जर समजा आपण सॅनिटेशन ठेवलं नाही किंवा जे सीवेज आहे सीवेज डिस्पोज प्रॉपरली सीवेज डिस्पोज केलं नाही तर त्या एरियामध्ये मलेरियाचे जे पॅरासाइट्स आहेत ते काय होतात तिथं प्रेझेंट असतात. सीवेज डिस्पोजल, नेचर ऑफ ए बायोलॉजिकल एन्व्हायरमेंट आर इम्पॉर्टंट फॅक्टर इन अ डिटरमाइनिंग इन्सिडन्स ऑफ द डिसीज. हे जे फॅक्टर्स आहेत ते कशासाठी युजफुल आहेत तर त्या डिसीजचं डिटरमाइन करण्यासाठी युजफुल आहेत. देन इन्सिडन्स अँड प्रिव्हलन्स, इन्सिडन्स अँड प्रिव्हलन्स मध्ये काय येतात, फाईल स्टडिंग अ डिसीज इपिडेमोलॉजी एक्झाम इन्क्युबेशन पिरियड्स अँड द एक्सटेंट ऑफ ए कम्युनिकेशन पॉसिबल सोर्सेस ऑफ द मेथड ऑफ ट्रान्समिशन. जे इन्सिडन्स आणि प्रिव्हलन्स आहे त्याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो तर तो जो डिसीज आहे तो डिसीज कशा वेन त्या पर्सन मध्ये ऑकर होतोय त्याच्यानंतर त्याचं ट्रान्समिशन कसं होतोय त्याच्या इन इपिडेमोलॉजी मीन्स त्याच्या तो कशा पद्धतीनं त्या पर्सन मध्ये अटॅक करतोय ह्याचा स्टडी केला जातो. त्याच्यानंतर जो इन्क्युबेशन पिरियड आहे त्या इन्क्युबेशन त्या डिसीजच्या इन्क्युबेशन पिरियडचा काय केला जातो त्याच्यात स्टडी केला जातो. इन्क्युबेशन पिरियड मीन्स काय तर टाइम एलॅप्स बिटवीन ऑर टाइम एलॅप्स बिटवीन द एक्सपोजर ऑफ पॅथोजन ऑर ऑर्गॅनिझम. पॅथोजन आणि ऑर्गॅनिझम मधला जो टाइम आहे किंवा सायन्स आणि सायन्स सिमटम्स मधला मीन्स तो पॅथोजन आणि पॅथोजन आपल्या बॉडीवरती अटॅक करतोय तो टाइम आणि तिथून जे सायन्स आणि सिमटम्स आपल्या बॉडीमध्ये ऑकर होतात तो जो टाइम्स आहे त्याला काय म्हटलं जातं, इन्सिडन्स सॉरी इन्क्युबेशन पिरियड असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये जो इन्सिडन्स आणि प्रिव्हलन्स आहे त्याच्यामध्ये कशाचा स्टडी केला जातो तर त्या डिसीजच्या इपिडेमिओलॉजीचा मीन्स तो डिसीज कशा पद्धतीने ट्रान्समिट होतोय त्या डिसीजचे साइन्स आणि सिमटम्स कुठले आहेत त्याचा स्टडी केला जातो. त्याच्यानंतर त्याचा सोर्स कुठला आहे पॉसिबल सोर्स मीन्स कुठल्या मीन्स मलेरियाचे जे पॅरासाइट्स आहेत ते कुठं पुअर सॅनिटेशन मध्ये एक्सपोज होतात किंवा जे सीवेज आहे सीवेज मध्ये मलेरियाचे पॅरासाइट्स ऑब्झर्व होतात त्याचा सोर्स कुठला आहे ते पॅरासाइट्स ऑकर होण्याचा त्याचा स्टडी काय केला जातो इन्सिडन्स मध्ये केला जातो. दिस रिक्वायर्ड अ रिव्ह्यू ऑफ केस रिपोर्ट कन्सल्टेशन विथ प्रायव्हेट फिजिशियन हॉस्पिटल्स अँड रॅन्डम सॅम्पलिंग ऑफ ए हाऊस होल्ड. आणि हे असे जर पॅरासाइट्स किंवा हे जे डिसीज कॉज होत आहेत किंवा ट्रान्समिट होत आहे ते जर कंट्रोल करायचं असेल तर त्यावेळी काय केलं पाहिजे तर जे प्रायव्हेट फिजिशियन्स आहेत त्या प्रायव्हेट फिजिशियनशी कन्सल्ट केलं जाय पाहिजे किंवा जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमधले जे फिजिशियन्स आहेत तिथं कन्सल्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर जे आपण सीवेज डिस्पोज करतोय ते प्रॉपरली सीवेज डिस्पोज केलं पाहिजे, सॅनिटेशन फॉलो केलं पाहिजे. आणि रेनी सीझन मध्ये काय होतं तर मॉस्किटोची जी ग्रोथ आहे ती काय होते इन्क्रीज होते आणि ते मॉस्किटोची ग्रोथ इन्क्रीज झाल्यामुळे काय होतंय तर तिथं मलेरियाच्या केसेस काय होतात ऑकर होतात. ओके, समजलं इथपर्यंत.